अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांचा आगामी चित्रपट जग्गू आणि जुलिएट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एव्हरग्रीन कोल्याबरोबर फिरताय अमेरिकन फेस, जरा रबर बँड बांधते का, नाकात जातात तुझे केस. पुनीत बालन स्टुडिओज निर्मित जग्गू आणि जुलिएट या चित्रपटाची घोषणा झाली त्या दिवसापासूनच हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. बाकरवर येते का तुला. तसेच हा चित्रपट अजय अतुल यांची म्युझिकल ट्रीट असल्याने यातील गाणीही लोकप्रिय होत आहेत. अशातच यातील नुकतंच रिलीज झालेलं आणि श्रीवल्ली फेम सिड श्रीरामने गायलेलं कधी न तुला हे गाणं युट्यूबवर 13व्या क्रमांकाला ट्रेंडिंग होत आहे. हे गाणं रिलीज झाल्याच्या काही क्षणातच भन्नाट व्हायरल झालं. तर याच चित्रपटातील भावी आमदार या गाण्याने तब्बल 3 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. कधी न तुला या गाण्यात जग्गू आणि जुलिएटला प्रेमाची जाणीव होऊन त्या प्रेमाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची ओढ लागली आहे असं दिसतंय. एक हळुवार भावनेची गोष्ट सांगणारं हे गाणं आहे. अशातच या गाण्याला सिडचा आवाज, गुरु ठाकूर यांचे शब्द आणि अजय अतुल यांचं रमणीय संगीत यांमुळे 4 चांद लागलेत. तसेच या गाण्यात या दोघांसोबत वाहणारी गंगा नदी आणि देवभूमी उत्तराखंडातील नयनरम्य दृश्य प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाणारी आहेत. या सगळ्या जमून आलेल्या समीकरणामुळेच हे गाणं सध्या जोरदार ट्रेंड होत आहे. तर जग्गू आणि जुलिएट मधील भावी आमदार हे सगळ्यांनाच थिरकायला लावणारं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेलं दिसतंय. या गाण्याला युट्यूबवर तब्बल 3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत. या गाण्यात उपेंद्र लिमये, अमेय वाघ, जयवंत वाडकर यांच्या सोबतच सगळा कोळीवाडा नाचताना दिसतोय. अजय अतुलच्या अफाट शब्दांमुळे आणि संगीतामुळे हे गाणं लोकप्रिय होत आहे. तर अतुल यांच्या आवाजाने गाण्याला 4 चांद लावलेत. मराठी गाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बघितली जाणं मराठी रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. जग्गू आणि जुलिएट हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.